2 जून राज्याभिषेक सोहळा 350 वा राज्याभिषेक सोहळा 2 जूनला रायगडावरती संपन्न होतो आहे 1 आणि 2, परंतु राज्याभिषेक हा 2 तारखेला असतो, 1 तारखेला विविध कार्यक्रम असतात, त्याची जवळजवळ पूर्वतयारी होत आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा 350 वा राज्याभिषेक सोहळा 2 जून 2023 ते 20 जून 2024 असा 1 वर्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा राज्याभिषेक सोहळा विविध ऐतिहासिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे। त्याची सुरुवात राज्याभिषेकाची आपल्या रायगडपासून सुरुवात होते। पाचाडला एक मोठा स्टेज आम्ही उभारतो, तिथं काम चालू झालेलं आहे। रायगडावरती ऐतिहासिक देखावा संदीप वेंगुर्लेकर हे करता येईल, त्या वेगळा लुक त्या राजदरबाराला राजसदरेला आणि किल्ल्याला देण्याचं काम चालू आहे। त्यानंतर जवळजवळ 75,000 ते 1,00,000 लोकांच्या आसपास लोक येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, आणि तेवढ्यांची तयारी महाप्रसादाची वरती जेवढी लोक येतील त्यांची राहण्याची आणि पाण्याची, तर अशा प्रकारे आमची तयारी चालू आहे। रायगड दिनोत्सव समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ आणि त्याच्या पॅरल सर्व संघटना आणि शासन अशा प्रकारे हा राज्याभिषेक सोहळा यावेळेला करतो आहे। आपण जवळजवळ 7 ते 8 कमानी रायगडच्या इंटरेस्टला, म्हणजे आपल्या इथं नातेखिंडीमध्ये एक, नात्याला एक, त्यानंतर पाचाडला, त्यानंतर देशमुख हॉटेलच्या तिथे एक, जिजाऊ माँसाहेबांची समाधी आहे त्याच्या पुढं तिथे एक, आणि एक वाय पॉईंट आहे म्हणजे एक चित्तदारवाजाकडे जातो आणि रोपेवाडा जातो तिथे एक, आणि एक निजामपूर जे आत्ता नवीन रस्ता झालेला आहे निजामपूरवरून तिथे, आणि एक ढाळघर फाट्याचं आमचं नियोजन चाललं आहे। तर एवढ्या चांगल्या कमान्या तिथं आपण उभारतो आहे, आणि त्यानंतर येणाऱ्या सर्व शिवभक्तांना कोण जर या ठिकाणी त्यांची वाहनं उभी करून तिथून आम्ही एसटीनी देणार वरती नेणार वाय पॉईंटच्या तिथं, आणि तिथून मग पुढं काय रोपवेला जातील काय चित्तदौराजाला जातील, तर अशा प्रकारची पूर्ण तयारी झाली। त्याची आज आता 12:30 वाजता सांस्कृतिक आमच्या मंत्रालयाची मीटिंग आहे, आता 12:30 तर मी जाऊ शकत नाही, मग आता प्रांत ऑफिसला बसून तिथं झूमवरती ती मीटिंग आम्ही करतो आहे, कारण सकाळी त्यांनी आम्हाला 10:00 कळवलं, तर बोला माझ्याकडे अजून हेलिकॉप्टर नाही, त्याच्यामुळे मी काय तिथं पोचणार नाही आहे, म्हणून मी त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करू। तर अशा प्रकारे पूर्ण तयारी आमच्या मंडळाच्या जवळजवळ 4 मीटिंग झाल्या, त्यांच्या सर्व पूर्वतयारी होत आलेली आहे, आणि आपण सगळ्यांनी निमंत्रित आहात, सगळ्या प्रेसवाल्यांनी यावं, आणि संपूर्ण महाड, पोलादपूर, माणगाव, रायगड जिल्हा आणि अदरवाईज महाराष्ट्र येथील सर्व शिवभक्तांना आम्ही आवाहन करतो आहे की आपण हा 350 वा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी रायगडावरती यावं, अशी एक शिवभक्त मावळा म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना आवाहन करतो आहे। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जवळजवळ सर्वच मंत्रिमंडळ यावं अशा आमची अपेक्षा आहे। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, पालकमंत्री, अदरवाईज काही मंत्री हे तर आहेतच, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनाही सगळ्यांना आम्ही आवाहन करतो आहे, आणि त्या प्रकारे आमची पूर्वतयारी झालेली आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।